वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुम्हाला आधी पण खूप सारे असे व्हिडिओ सांगितले की फेशियल कशाबद्दल करतात, का करतात, फेशियलचे काय फायदे असतात. पण काही काही लेडीजना अजून फेशियलची माहितीच नाही आहे की फेशियल आपण कशासाठी करतो, फेशियलचे काय फायदे होतात. तर तुम्हाला एक सांगायचं आहे की फेशियल म्हटलं म्हणजे फक्त स्किन ग्लो या चांगली दिसणे याच्यासाठी नाही, तर फेशियलचे असे पुष्कळ फायदे आहेत की आपल्या बॉडीवर काही रिफाईंड पॉईंट दाबले जातात की त्या पॉईंटमुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होते. आपल्याला जे आजार असतात, काही काही आता सायनस आजार असतात, आपण चुकून असं जरी मसाज केला फेसमध्ये तरी सुद्धा आपल्याला एवढा रिलीफ होते आणि आपलं स्किन पण चांगली होते. हे त्याच्याच बरोबर ते पण फायदे आहेत आणि आपल्याला जे स्किन आजार असतात स्किनचे ते पण आपल्याला कमी होण्यात फायदा होतो. म्हणून फेशियलचे असे अनेक फायदे आहेत की तुम्ही फेशियल केल्यामुळे फक्त ग्लो येतो स्किनवर एवढेच नाही, तर तिथे आपल्याला काही स्पेन होत असले किंवा इथे काही आपल्याला नाकामध्ये काही दुखत असलं तर आपण असं सहज पॉईंट दाबला जातो तरी सुद्धा आपल्याला त्याचे फायदे होतात. म्हणून फेशियल असं नाही की तुम्ही करू नका, तर मंथली तुम्हाला फेशियल करणे जरुरी आहे. फेशियलमुळे तुमचे जे स्पेन असतात, जे आपण मसल स्पेन होतात, ते पण रिलीफ होतात आणि आपले जे आईज खाली जे डार्क सर्कल वाढले आहे लेडीजचे ते पण कमी होतात. म्हणून तुम्हाला फेशियल करणे जरुरी असते. मंथली फेशियल करायला पाहिजे. फेशियलवर तुमचे रिंकल कमी येतील, तुमची एज कमी दिसते आणि फेससुद्धा तुमचा टवटवीत आणि चांगला दिसतो. म्हणून तुम्ही महिन्याला फेशियल करा. फेशियलमुळे खूप अनेक फायदे होतात. जसं तुम्हाला आता सांगायचं म्हटलं तर लेडीज काय करते, काही फंक्शन असलं किंवा काही असलं तेव्हाच फेशियल करते. पर माझं असं मत आहे की तुम्ही फंक्शनला नाही केलं तरी चालेल, पण मंथली तुम्ही फेशियल केलं तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होतो आणि पुढे चालून सुद्धा तुमची स्किन टाईट आणि चांगली राहते. तर त्याच्यासाठी मी रिकमेंड करते की सर्व लेडीजने तुम्ही करा. फेशियल करण्याने काय फायदे होतात ते तुम्ही स्वतः बघा आणि मग फेशियल करा. थँक्यू.